की सुबह बर्डी स्थित SBI बैंक में चोरी की वारदात सामने आई है। फॉरेंसिक टीम और सीतामढ़ी पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर मामले की जानकारी ली। SBI के ATM से करीब 5,82,000 रुपए चोरों द्वारा लेकर जाने की बात सामने आई है। फिलहाल बर्डी पुलिस इस मामले में जांच कर रही है। शनिवार के सुबह बर्डी स्थित SBI बैंक में चोरी की वारदात सामने आई है। इस मामले में फॉरेंसिक टीम और सीतामढ़ी पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर मामले की जानकारी ली। बताया जाता है कि आज सुबह हुई इस घटना में करीब 5,82,000 रुपए चोरों द्वारा लेकर गए हैं, ऐसी जानकारी बैंक के मैनेजर द्वारा दी गई। काय घटना है, किती लाख इथून चोरी गेलेले आहेत, केवाची घटना, काय माहिती आहे याच्याबद्दल? स्टेट बँकेचं ATM सेंटर आहे, या ठिकाणी 3 ते 4 मशीन आहेत, त्यापैकी एक मशीन तर कॅश ठेवण्याचा दरवाजा उघडा असल्याबाबत मॅनेजरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता आम्हाला पोलीस स्टेशनला खबर दिलेली आहे। या ठिकाणी आम्ही पाहणी केलेली आहे। या ठिकाणी अंदाजे मॅनेजरच्या सांगण्याप्रमाणे साधारण 5,80,000 रुपयेपर्यंतची अमाऊंट चोरीला गेलेली आहे। कुठल्याही प्रकारची तोडफोड दिसून येत नाही, परंतु आता याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करून पुढचा तपास करू। सर, यात CCTV वगैरे काही हाती लागले? आता आम्ही त्याची पाहणी करत आहोत, CCTV आणि आजूबाजूचे CCTV वगैरे आम्ही पाहणी करत आहोत आणि त्याच्यामध्ये योग्य तो तपास करीत आहोत। तोडफोड तर दिसत नाही आहे, परंतु आता आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट वगैरे आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही तपासामध्ये काय मिळते का त्याप्रमाणे बघून। गौरतलब रहे कि इस मामले में कितने आरोपियों का हाथ था, ये तो CCTV फुटेज खंगालने के बाद ही पता चल पाएगा। फिलहाल सीतामढ़ी पुलिस ने सारी तहकीकात शुरू कर दी है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।